बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी नगरसेवक अविनाश मोरे यांच्या पुढाकाराने तीन चाकी व चार चाकी चालविणाऱ्या वाहन चालकांकरिता मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन अविनाश मोरे यांच्या कार्यालयात करण्यात आले होते। याचे उद्घाटन माजी नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांच्यातर्फे करण्यात आले। आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा लाभ शेकडो वाहन चालकांनी घेतला। स्पष्ट पहा आणि सुरक्षित चालवा या ब्रीदवाक्य अंतर्गत सदर शिबिर संपन्न झाले। या शिबिरात अनेक वाहन चालकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी। वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष त्यासोबतच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बदलापुरात अनेक ठिकाणी एकंदरीत जे काही वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचा पाठपुरावा आपण नेहमीच करत आलो आहे। आज या ठिकाणी आऊ मोरे अविनाश मोरे माजी नगरसेवक यांच्या प्रभागात खरं तर हा जो काही चष्मे वाटप शिबिराचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात खरं तर वाहन चालकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे। प्रतिक्रिया घेऊत, आतापर्यंत किती वाहन चालकांनी याचा लाभ घेतला आहे? सर्वप्रथम मी श्रीकांत शिंदे फाउंडेशन आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर ह्या बदलापूरचे शहरप्रमुख वामनराव म्हात्रे यांचे लहान बंधू तुकाराम म्हात्रे यांनी ओपनिंग केलं। हे आहे तिकडचे आरोग्य शिबिराचे अध्यक्ष आहेत, महेंद्र शेळके संघटक आहेत, त्याचबरोबर ज्ञानेश कानाडे म्हणून ठाणे जिल्ह्याचे मेन आहेत आणि मंगेश चिवटे म्हणून आहेत, त्यांच्या अंडरमधून आणि शिकायचे फाउंडेशन आम्ही करत असतो। पहिल्यांदा तुकाराम म्हात्रेनंतर गणेश राणे, बंटी मस्कर, आपला भरत नवगिरे असे करता करता आज पाचव्यांदा पॉईंट आम्हाला कानाडे मॅडम यांनी दिलेलं आहे। तर ह्या ठिकाणी मला अपेक्षाही नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल। आत्तापर्यंत 88 जण रिक्षा ड्रायव्हर आणि 25 बस ड्रायव्हर यांचे क्लिनर आणि 25 वयस्क लोक असे जाऊन 150 आसपास लोक या ठिकाणी झालेले आहेत। पण अजूनही गर्दी बघितली तर बरेच रिक्षा स्टँडची लोक अजूनही येत आहेत आणि ज्यांच्याकडे लायसन आहे थ्री व्हीलर फोर व्हीलरचं आणि अतिशय चांगला उपक्रम आहे। खूप चांगल्या प्रकारे ज्या शाळेच्या बसेस आहेत त्यांचे प्लस ड्रायव्हर आणि क्लिनर यांना खरोखर चष्म्याची गरज असते। जे रिक्षा ड्रायव्हर जे गरीब आहेत तर त्यांनाही दिले। श्रीकांत शिंदे यांचं मी परापासून मनापासून आभार मानतो। त्याचबरोबर आमचे बदलापूर शहराचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे यांचं मी आभार मानून तुम्ही। अर्थात तर एकंदरीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खरं तर हे जे काही वाहन चालकांसाठी हा जो काही चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। रुग्णांना 24 तास उत्तम सेवा देण्यासाठी आपल्या बदलापूर शहरात सुरू झाले आहे सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। सुसज्ज अतिदक्षता विभाग, न्यूरो केअर, गायनाकोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक, ट्रॉमा केअर, सर्जन, लेप्रोस्कोपी, एंडोस्कोपी यातील अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर्स, मेडिकल, एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, ईसीजी, व्हेंटिलेटर, एम्ब्युलन्स तसेच केंद्र सरकारच्या सगळ्या सुविधा आता एकाच छताखाली। रुग्णांची योग्य काळजी घेणारा प्रशिक्षित नर्स स्टाफही। आता आयुष्याच्या कठीण प्रसंगी नेहमीच तुमच्या सोबत असणारे एक विश्वसनीय नाव सह्याद्री सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल।